शिंदे साहेबांना मला विचारायचं आहे, मुख्यमंत्री शिंदे साहेबांना, अशी अडाणी लोक घेऊन तुम्ही महाराष्ट्र चालवणार आहात? जरी 1000 लोकांची ओपीडी होती, 1000 आठ ते दहा दोन तासात काढतो, डॉक्टर तरी बरे आमच्यापेक्षा बसले, डॉक्टर जनरल फिजिशियन ऑर्थोपेडिक उदाहरण तज्ञ बालरोग तज्ञ स्त्रीरोग तज्ञ स्त्रीरोग तज्ञ कधी हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारा कधी स्त्रीरोग तज्ञ होऊ शकत नाही, पण आम्ही तर जनरल फिजिशियन आहे, आमच्याकडे बायको नांदत नाही तो पण माणूस येतो, आम्ही आम्ही यंत्र लोक असतं, डॉक्टरांचं एकच फॅकल्टीचं लोक असतं, पण आमचं लोक असं असतं की इतके लोक जे बसते त्यांच्या वेगळ्या वेगळ्या समस्या असतात आणि आम्ही ऐकणारे एकटे असतो आणि आम्ही त्यांना समज घालून त्यांचं काम करतो आणि इतके गेल्यानंतर एक नवीन जर कोणी आला तर इतके फ्रेश असतो की पहिला तूच आला. गुलाबराव पाटील हे मूळ व्यवसायानी पानाला चुना लावणारे आहेत. कुठला व्यवसाय वाईट नसतो, परंतु पानटपरी ते मंत्री जो प्रवास आहे त्याच्यामध्ये त्यांच्या बुद्धीचा विकास झालेला दिसत नाहीये. आपण कोणत्या कार्यक्रमात कुठलं उदाहरण देतोय याचं भान मंत्र्यांनी ठेवलं पाहिजे. परंतु मुळातच मी सांगते, जे काही हे गद्दार मंत्री आहेत यांना कुठलाही बुद्धिमत्तेचा किंवा महाराष्ट्राच्या विकासाचं कोणतंही एक धोरण जर तुम्ही दाखवलं तर मी म्हणेन ते आहेत. पुन्हा गुलाबराव पाटलांना, म्हणजे त्यांनी जे वक्तव्य केलं की स्त्री रोग तज्ञ हे हातपाय बघत नाही, म्हणजे कुठलं लॉजिक आहे? मला तर ते हातपाय नसू दे बघत, पण तुम्हाला येणाऱ्या भविष्य काळामध्ये परत मंत्रीपासून ते पानटपरीवर चुना लावायला बसावं लागणार आहे. काय उदाहरण देताय, काय आदर्श ठेवताय, अक्षरशः म्हणजे लाजीरवाणी गोष्ट आहे. कुणाचे दौरे काय कसे असतात, कुणाचं वक्तव्य काय आहे, शिंदे साहेबांना मला विचारायचं, मुख्यमंत्री शिंदे साहेबांना, अशी अडाणी लोक येऊन तुम्ही महाराष्ट्र चालवणार आहात की जे सतत वाक्यातनं कृत्यातनं महाराष्ट्राचा अपमान होईल, महिलांचा अपमान होईल असं सातत्याने करणाऱ्या लोकांपासून खरंच महाराष्ट्र वाचवला पाहिजे. आणि धन्य आहे गुलाबराव पाटील, तुम्ही परत चुना लावायला या टपरीवर या, त्याच्यासाठी खात आम्ही टपरीवर आलो.